अंकासाठी अंकाचा वापर या उपघटकाचे प्रश्न सोडताना कोणकोणत्या बाबीकडे आपण लक्ष दिले पाहिजे, कोणकोणत्या बाबी आपल्याला अवगत असाव्यात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि त्यानुसार अंकासाठी अंकाचा वापरचा अधिक सराव होण्यासाठी आपण प्रश्नाचा सराव घेऊया. प्रश्न पहिला, एका सांकेतिक भाषेत 5 = 13, 7 = 19, 8 = 22 असे लिहिले जाते तर 1 ही संख्या कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 1 आणि पर्याय क्रमांक 4 2. जर प्रश्न आपण नीट बघितला तर आपल्याला 5 = 13 हा संकेतांक दिलेला आहे. आता 5 = 13, 5 आणि 13 काही संबंध आहे का? किंवा 5 जवळची संख्या 5 पटीतील 10 आणि 15 आहेत, मग 5 × 2 = 10 + 3. तसंच 7 = 19, 7 × 2 = 14 + 3 जर बघितले तर ते 17 येतात. मग आपण दुसरं बाब अवलंबू, 5 × 15 + 2 = 13 भेटतात. म्हणजे काय? 5 × 3 + 2 = 13 हा आपल्याला संकेतांक भेटतो आहे. 7 बघूया, 7 × 21 + 2 = 19 हा संकेतांक भेटतो आहे. 8 = 22 दिलं आहे, मग 8 × 24 + 2 = 22 संकेतांक भेटतो आहे. मग 1 साठी सुद्धा तसंच करावं लागेल, 1 × 3 = 3 + 2 = 1. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 1 हे योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2, एका सांकेतिक भाषेत 2 = 42, 3 = 93 व 1 = 55 असे लिहिले जाते तर 5 ही संख्या कशी लिहाल? या प्रश्न प्रकारात विद्यार्थी मित्रांनो, 2 आणि 42 काय संबंध आहे, 3 व 93 काय संबंध आहे व 1 व 55 काय संबंध आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जर आपण नीट बघितलं की संकेतांकच्या पुढचे जी संख्या आहे 42, त्याच्यामध्ये 4 व 2 हे 2 अंक आहे. जर आपण 4/2 जर केले तर 2 हा संकेत भेटतो. तसंच 93 9/3 जर केले की आपल्याला 3 हा संकेतांक भेटतो. तसंच मग 5 या अंकासाठी कोणता संकेतांक असेल? 10/5 केलं की 2 येतात, आपल्याला 5 पाहिजे. मग 10/2 102 जर आपण केलं की आपल्याला उत्तर 5 हे हा संकेतांक भेटेल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, एका सांकेतिक भाषेत 2 = 5 3 = 9 7 = 8 6 = 4 तर 2 × 6 + 3 या पदावलीचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला 2 काय कोणता अंक दिला आहे, 6 कोणता अंक दिला आहे व 3 कोणता अंक दिला आहे तो आपण लिहून घेऊया. 2 = 5, त्यानंतर 6 = 4 व 3 = 9 हे संकेतांक दिलेले आहे. मग 2 ऐवजी आपण 5 × 4 + 9 जर ही पदावली सोडवली, 5 × 20 + 9 = 29 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न या उपघटकांतर्गत विचारलेले जातात. अधिकचा सराव करण्यासाठी यापुढे तुम्हाला एक गुगल फॉर्म दिलेला आहे, त्यामध्ये 10 प्रश्न तुम्हाला लगेच मार्क पण समजतील, ते सोडवायचे आहेत.